नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघत आहोत तलाठी भरती प्रिविस इयर क्वेश्चन्स तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पार्ट थ्री बघणार आहोत तर इथून मागील पार्ट, पार्ट वन आणि पार्ट टू जर तुम्ही बघितलं नसेल तर पार वन पार्ट वन आणि पार्ट टू जाऊन तुम्ही बघा कारण की त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण महत्वाचे क्वेश्चन्स हे डिस्कस केले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो पूर्वी आपण जी फ्री टेस्ट सिरीज कॅम्पेन चालवत होतो तर त्या कॅम्पेनचा आपण रिझल्ट डिक्लेअर केला आहे तर खूप सारे विद्यार्थ्यांना फ्री टेस्ट सिरीज ही मिळाली आहे तर सर्व विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो आणि एकदा मी लिस्ट दाखवून देतो जेणेकरून सर्व मुलं कॉन्टॅक्ट करतील तर विद्यार्थी मित्रांनो फ्री टेस्ट सिरीज कॅम्पेनचे तुम्ही विनर्स बघू शकता इथे हे टॉप टेन विनर्स आहेत की ज्यांना पूर्ण टेस्ट सिरीज त्यांना फ्रीमध्ये मिळेल तर मी तुम्ही इथे लिस्ट बघू शकतात आता एवढी सर्व लिस्ट जर मी वाचायला गेलो तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ फार मोठा होऊन जाईल तर त्यामुळे तुम्ही काय करायचे आहे आपले टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचे आहेत आणि तिथे तुम्हाला ही लिस्ट मिळून जाईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकून दिल्याची तर ती लिंक जाऊन तुम्ही बघायची आहेत तर विद्यार्थी मित्रांनो एकूण पन्नास विद्यार्थ्यांना आपण फ्री टेस्ट सिरीज दिलेली आहे तर तुम्ही बघू शकता तिथे पन्नास नाव आहेत विनर जे अकरा ते पन्नास जे विनर आहेत तर त्यांना सर्व टेस्ट सिरीज वर मग तुम्ही ती कुठल्याही भरतीसाठी तयारी करत असल्या तर आपल्या ऍपवरील आप कुठलीही टेस्ट सिरीज घ्या त्यावर तुम्हाला साठ टक्के हा डिस्काउंट मिळेल तर तुम्ही काय करायचंय सर्वांनी प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन हे ॲप डाऊनलोड करायचे आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल आणि ज्या पण विद्यार्थ्यांचे यात नाव आहे त्यांनी सर्वांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आत व्हॉट्सअप नंबरवर किंवा ईमेल वर संपर्क करायचा आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कडे जाऊयात आपण ऍप तुम्ही सर्वांनी डाऊनलोड केलेलेच असेल तर विद्यार्थी मित्रांनो कालचा प्रश्न होता आपला तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी कालच्या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहेत तर याचे करेक्ट उत्तर कोणते ते मी तुम्हाला सांगतो प्रश्न आपला असा होता जेव्हा भूकंप होतो तेव्हा सगळ्यात सुरक्षित खालीलपैकी कोणती जागा असते म्हणजे जेव्हा भूकंप होतो तेव्हा सर्वात सुरक्षित जागा अशी कुठली असते की ज्या ठिकाणी थांबलं म्हणजे आपल्याला काही धोका पोहोचणार नाही काही इजा होणार नाही पर्याय होते आपल्याकडे घराच्या आत त्यानंतर गाडीच्या आत मोकळ्या मैदानावर किंवा मोठ्या झाडाखाली तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा जेव्हा आपण भूकंप येतो तर तेव्हा सर्वात सुरक्षित जागा ही असते मोकळ्या मैदानावर का? मोकळ्या मैदानावर का कारण की मोकळ्या मैदानावर जर आपण उभे राहिलो तर तिथे काही पडण्याची वगैरे अशी काही भीती नसते त्याच्यामुळे तिथे धोका नसतो म्हणून इथे करेक्ट उत्तर कुठलं आपलं सी पर्याय मोकळ्या मैदानावर तर विद्यार्थी मित्रांनो आजचे प्रश्न बघूयात आपण तर पहिला प्रश्न आहे मुंबईच्या दलाल स्ट्रीटमध्ये खालीलपैकी कोणाचे कार्यालय आहे तर मुंबईच्या दलाल स्ट्रीटमध्ये कुठले कार्यालय आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलाय पर्यात आपल्याकडे राष्ट्रीय स्टॉक जागतिक बँक एक्सचेंज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आशियाई विकास बँक तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा मुंबईच्या दलाल स्ट्रीट मध्ये कुणाचं ऑफिस आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ज्याला आपण बीएससी म्हणतो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज याचं ऑफिस कुठे आहे मुंबईच्या दलाल स्ट्रीटमध्ये पुढील प्रश्नाकडे जाऊयात आपण दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे किती लोकांना भूकंपाचा अनुभव आला किती विध्वंस झाला इत्यादी सारख्या नंतरच्या परिणामांचे विश्लेषण करून त्याद्वारे भूकंपाची तीव्रता कोणती श्रेणी सादर करते बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न समजून घ्या किती लोकांना भूकंपाचा अनुभव आला किती विध्वंस झाला इत्यादी सारख्या नंतरच्या परिणामांचे म्हणजे भूकंप झाल्यानंतरच्या परिणामांचे विश्लेषण करून म्हणजे ॲनालिसिस करून त्याद्वारे भूकंपाची तीव्रता कोणती श्रेणी सादर करते तर पर्याय आपल्याकडे मरकलीची श्रेणी रिचरची श्रेणी क्षणाचा आवाका आणि भूकंपीय आवाका तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा कुठली श्रेणी मरकलीची श्रेणी मरकलीची श्रेणी तर विद्यार्थी मित्रांनो भूकंप झाल्यानंतर लोकांवर त्याचा काय इफेक्ट झाला किंवा किती नुकसान झालं या सर्व गोष्टींचं अनालिसिस करून भूकंपाची तीव्रता किती होती हे कि कोणत्या श्रेणीने ठरवले जाते मरकलीची श्रेणी मरकली स्केल मरकली स्केल म्हणू शकतो आपण त्याला मरकली स्केल मग तुम्ही म्हणाल की रिस्टर रिस्टर इथे रिस्टर असायला पाहिजे रिस्टर असा शब्द आहे या रिस्टरची जी रिस्टर स्केल असते ती पण भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी वापरतात मग ती ती कधी वापरतात तर विद्यार्थी मित्रांनो रिस्टर स्केल हे कशावर यूज करतात की जेव्हा भूकंप होतो तर भूकंपाच्या ज्या लाटा आहेत त्या लाटामुळे भूकंप होतो तर त्यांचं मॅग्नेट्यूड किती आहे त्यांची इंटेन्सिटी किती आहे त्या त्यावरून जेव्हा भूकंपाची तीव्रता जाणून घेतली जाते तर ती कुठल्या श्रेणीमुळे रिस्टर स्केलमुळे तर मर्कली स्केल आणि रिस्टर स्केल या दोन्ही मधला फरक तुम्हाला समजला असेल पुन्हा एकदा सांगतो मी बघा जेव्हा भूकंपाची तीव्रता आहे भूकंपाच्या लाटा यांच्यावरून ठरवली जाते तेव्हा कुठल्या स्केलवरून ठरवली जाते रिस्टर स्केल आणि जेव्हा भूकंप झाल्यानंतर त्याचे काय परिणाम झाले त्याचे विश्लेषण करून जेव्हा भूकंपाची तीव्रता ठरवली जाते तेव्हा कुठली श्रेणी मरकलीची श्रेणी म्हणून आपला पर्याय कुठला बरोबर आहे ते ए तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात आपण तिसरा प्रश्न बघत आहोत आपण अहिल्याबाई या खालीलपैकी कोणत्या कुटुंबाशी संबंधित होत्या तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माहितच आहे पर्याय बघत आपण काय काय होळकर गायकवाड सिंधिया भोसले तर विद्यार्थी मित्रांनो अहिल्या अहिल्याबाई होळकर या कुठल्या घराण्यांशी संबंधित होत्या होळकर घराण्यांशी पुढील प्रश्नाकडे जाऊयात आपण बॅरेन बेट कुठे स्थित आहे काय विचारलंय बॅरन बेट कुठे आहे बऱ्यात आपल्याकडे पालक समुद्र धुनी लक्षद्वीप माल्टा खाडी अंदमान आणि निकोबार बेटे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा बॅरेन बेटे कुठे आहेत अंदमान आणि निकोबार या बेटांवर बेटे हे आहे बॅरेन नावाचा एक बेट आहे पुढील प्रश्न बघूया आपण डिसेंबर दोन हजार अठरा मध्ये पंतप्रधानांद्वारे प्रकाशित केलेल्या आर के लक्ष्मण या प्रख्यात व्यंगचित्रकारावरील पुस्तकाचे शीर्षक काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार अठरा मध्ये पंतप्रधानांद्वारे प्रकाशित केलेल्या के लक्ष्मण प्रसिद्ध व्यंग चित्रकार आहेत तर त्यांच्या पुस्तकाचे शीर्षक काय असा प्रश्न आपल्याला आपल्याकडे टाइमलेस लक्ष्मण लक्ष्मण दी कार्टूनिस्ट लाईफ विथ लक्ष्मण आणि लक्ष्मण रेखास तर विद्यार्थी मित्रांनो करेक्ट पर्याय कुठला आहे इथे टाइमलेस लक्षण तर दोन हजार अठरा मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे पुस्तक प्रकाशित केले होते कुठलं टाइमलेस लक्ष्मण पुढील प्रश्नाकडे जाऊयात आपण भारतीय घटनेमध्ये किती मूलभूत कर्तव्य नमूद केलेली आहे मूलभूत कर्तव्य विचारले आहेत किती नमूद केले पर्यात आपल्याकडे सहा सात नऊ अकरा तर विद्यार्थी मित्रांनो मूलभूत कर्तव्य आहेत अकरा टोटल किती कर्तव्य आहेत अकरा तर ते, ते काय वगैरे ते जर आपण बघायला गेलो तर व्हिडिओ फार लांब होऊन जाईल तर यावर एक सेपरेट व्हिडिओ मी बनवेल त्यावर तुम्हाला भारतीय राज्य घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य काय आपले अधिकार काय त्यावर एक आपण स्पेशल व्हिडिओ घेऊयात पुढील प्रश्नाकडे जाऊयात आपण सातवा प्रश्न बघत आहोत आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन दोन हजार ला महाराष्ट्र शासनाने शालेय मुली आणि महिलांना अनुदानित दरामध्ये सॅनिटरी पॅड्स पुरवणारा खालीलपैकी कोणता कार्यक्रम सुरू केला पर्यात आपल्याकडे बेटी बचाओ बेटी पढाओ अस्मिता योजना सुकन्या योजना बालिका महिला कल्याण योजना तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा दोन हजार अठरा मध्ये महाराष्ट्र शासनाने अस्मिता ही योजना चालू केली होती अस्मिता योजना त्या योजनेअंतर्गत मुलींना आणि महिलांना अनुदानित दरामध्ये सॅनिटरी पॅड्स हे पुरवण्यात आले पुढील प्रश्न बघूयात आपण केंद्र शासनाने खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये अॅनिमेशन गेमिंग आणि व्हिज्युअल इफेक्ट संस्था स्थापित केली आहे विद्यार्थी मित्रांनो पर्यात आपल्याकडे वर्धा पुणे दिल्ली आणि मुंबई तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा मुंबई या शहरामध्ये अॅनिमेशन गेमिंग आणि व्हिज्युअल इफेक्टसाठी केंद्र सरकारने संस्था स्टुडिओ हे उभारलेले आहेत कुठला पर्याय आपला बरोबर आहे ते मुंबई पुढील प्रश्न बघूयात आपण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये दोन हजार चारशे वर्ष जुन्या बौद्ध कालखंडातील कान्हेरी गुहा आहेत तर विद्यार्थी मित्रांनो कान्नेरी गुहा कुठल्या उद्यानामध्ये आहेत असा प्रश्न आपल्याला विचारलाय पर्याय आपल्याकडे गुगामल राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान चांदोली राष्ट्रीय उद्यान तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा कानेरी गोवा कुठे आहेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये म्हणून आपला पर्याय कुठला करेक्ट आहे सी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवा पुढील प्रश्नाकडे जाऊयात आपण दहावा प्रश्न बघत आहोत आपण घर दवाखाने कारखाने इत्यादी मधून सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यासाठी खालीलपैकी कोणती शास्त्रीय संकल्पना वापरली जाते तर जे सांडपाणी असतं तर त्यासाठी शास्त्रीय संकल्पना कुठली वापरली जाते असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला पर्यात आपल्याकडे वाहिलेले पाणी अशुद्ध पाणी अस्वच्छ पाणी आणि मैल पाणी तर विद्यार्थी मित्रांनो जे सांडपाणी असतं ते सांडपाण्यालाच कुठली शास्त्रीय संकल्पना आहे मैल पाणी काय म्हणतात मैल पाणी ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण दहा प्रश्न बघितलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पूर्ण एक एक क्वेश्चन तुम्ही नीट बघा कारण की एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे होऊ शकतं की येणाऱ्या परीक्षांमध्ये हे क्वेश्चन रिपीट होऊ शकतात आणि तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो त्याच्यामुळे कुठलाही क्वेश्चन स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा तर विद्यार्थी मित्रांनो अकरावा प्रश्न बघतोय आपण स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकोणावीस पुरस्कारामध्ये भारतातील सर्वात स्वच्छ लष्करी छावणी क्रमांक एक म्हणून टिंबटिंब टिंबला पुरस्कृत करण्यात आले आहे तर विद्यार्थी मित्रांनो स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकोणवीस पुरस्कारामध्ये भारतातील सर्वात स्वच्छ लष्करी छावणी क्रमांक एक म्हणून कोणत्या छावणीला घोषित किंवा पुरस्कृत करण्यात आले पर्यात आपल्याकडे डल हौसी कॅन्टोन्मेंट बोर्ड अमृतसर कॅन्टोन्मेंट बोर्ड दिल्ली कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि बेंगलुरू कॅन्टोन्मेंट बोर्ड तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा जे दिल्लीचे कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे दिल्लीची जी छावणी आहे तर त्याला सर्वात स्वच्छ लष्करी छावणी म्हणून पुरस्कृत करण्यात आले कुठल्या सर्वेक्षण मध्ये स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार एकोणवीस मध्ये पुढील प्रश्न बघतोय आपण महाराष्ट्रामधील मा ऋतुजा तळेगावकर ही खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ऋतुजा तळेगावकर या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे असा प्रश्न विचारलाय त्या कुस्तीपटू आहेत का मुष्टीयोद्धा आहेत का जलतरणपटू आहेत का मलविद्यापटू आहेत तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा ज्या ऋतुजा तळे तळेगावकर आहेत ते जलतरणपटू आहेत स्विमर आहेत काय आहेत स्विमर आहेत मग आपला पर्याय कुठला करेक्ट आहे सी तेरावा प्रश्न बघत आहोत आपण वा अकादमी पुरस्कारामध्ये डॉक्युमेंटरी लहान विषय श्रेणीमध्ये डॅश 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 या भारतामधील नेटफ्लिक्स शॉर्ट डॉक्युमेंटरी फिल्मने ऑस्कर जिंकला तर कुठल्या डॉक्युमेंटरी ऑस्कर जिंकला एक्क्याण्णव्या अकादमी पुरस्कारामध्ये पर्यात आपल्याकडे पिरियड एंड ऑफ सेंटेन्स अ नाईट ॲट द गार्डन एंड गेम आणि लाईफ बोट तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा द पिरियड एंड ऑफ सेंटेन्स ही जी शॉर्ट फिल्म होती शॉर्ट नेटफ्लिक्स शॉर्ट डॉक्युमेंटरी होती तर त्या डॉक्युमेंटरीला ऑस्कर पुरस्कार हा मिळाला आहे कुठल्या पुरस्कारामध्ये एक्क्याण्णव अकादमी पुरस्कारामध्ये ठीक आहे म्हणून कुठला पर्याय बरोबर आहे आपला ए पुढील प्रश्नाकडे जाऊयात आपण खालीलपैकी कोणते महाराष्ट्र संगीत रंगभूमीसाठी प्रसिद्ध नृत्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला खालीलपैकी कोणते महाराष्ट्र संगीत रंगभूमीसाठी प्रसिद्ध नृत्य आहे तर महाराष्ट्रातील लुँए। कुठले प्रसिद्ध नृत्य आहे असं आपल्याला विचारलंय पर्याय आपल्याकडे लावणी कुचीपुडी तमाशा आणि लचक तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचे लोकनृत्य कुठले आहे लावणी म्हणून पर्याय कुठला करेक्ट आहे आपला लावणी पुढील प्रश्नाकडे जाऊयात आपण पंधरावा प्रश्न बघत आहोत आपण इटिंग वॉस शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे इटिंग वॉफ नावाचं पुस्तक आहे तर त्यांचे ऑथर कोण आहेत लेखक कोण आहेत आपला प्रश्न असा प्रश्न आपल्याला विचारला आहे पर्यात आपल्याकडे अनिता नायर रघुरामजी राजन सीमा गोस्वामी आणि नदीम जामीन तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा जे अनिता नायर आहेत तर त्यांनी इटिंग वॉफ हे पुस्तक लिहिलेलं आहे म्हणून आपला पर्याय कुठला करेक्ट आहे ए सोळावा प्रश्न बघतोय आपण भारतीय संविधानानुसार अनुसार संसदेद्वारे कोणत्याही राज्याची विधानसभा बरखास्त केली जाऊ शकते आणि राष्ट्रपती शासन लागू केले जाऊ शकते तर विद्यार्थी मित्रांनो कुठल्या कलमानुसार कुठल्याही राज्याची विधानसभा बरखास्त करून तिथे राष्ट्रपती शासन लागू केले जाऊ शकते तर कुठले कलम आहेत ते असा आपल्याला प्रश्न विचारलाय पर्यात आपल्याकडे तीनशे पन्नास तीनशे चौपन्न तीनशे छप्पन आणि तीनशे साठ तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा कलम तीनशे छप्पन नुसार राष्ट्रपती शासन हे Lago que le date. कुठली कलम तीनशे छप्पन आर्टिकल तीनशे छप्पन नुसार राष्ट्रपती शासन हे कुठल्याही राज्यामध्ये लागू केले जाते लक्षात ठेवा पुढील प्रश्नाकडे जाऊयात आपण सतरा प्रश्न बघतोय आपण भारताची घटना डॅश 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 पासून लागू झाली भारतीय भारताची जी राज्य घटना आहे ती भारता, दैश 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 भारता भारत देशामध्ये कधीपासून लागू झाली असा प्रश्न विचारलेला आहे पर्यात आपल्याकडे सव्वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे एक्कावन्न आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे बावन्न तर विद्यार्थी मित्रांनो आपण जे संविधान आहे संविधानाचे जे पहिले पेज आहे आपण त्यामध्ये आम्ही भारताचे लोक ते म्हणतो तर तिथे खाली डेट दे दिलेली आहे तर ती कधी आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून म्हणून राज्यघटना कधीपासून लागू झाली भारत देशामध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पुढील प्रश्नाकडे जाऊयात आपण खालीलपैकी कोणती नांदेड शहरामधील मुख्य गुरुद्वारा आहे जी शिखांच्या अधिकारांच्या पाच जागांपैकी एक आहे आणि जिथे श्री गुरु गोविंद सिंहजी सिंहजींनी त्यांचा शेवटचा श्वास घेतलाय तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला गुरुद्वारा विचारलाय की जिथे गुरु गोविंद सिंग यांचे निधन झाले आणि शिखांच्या पंचतक्तापैकी एक जागा आहे तर कुठले आहे ते पर्यात आपल्याकडे सचखंड गुरुद्वारा गुरुद्वारा हरमंदिर साहेब गुरुद्वारा बाबा अटल साहेब आणि श्री हरमंदिर साहिब तर विद्यार्थी मित्रांनो नांदेड च कुठले कुठलं गुरुद्वारा आहे सचखंड गुरुद्वार सचखंड गुरुद्वारा आणि तिथेच गुरु गोविंद सिंग यांनी प्रश्न बघत आहोत आपण कोणत्या क्षेत्रामधील उल्लेखनीय कामगिरीसाठी पुलित जर पुरस्कार दिला जातो हा जो पुरस्कार आहे मित्रांनो जर तो कुठल्या कामगिरीसाठी कुठल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम केल्यानंतर हा पुरस्कार दिला जातो पर्याय आपल्याकडे पत्रकारिता फॅशन खेळ आणि समाजसेवा तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा पुलिस जर हा पुरस्कार जो आहे तर तो जर्नलिझम मध्ये एखादी व्यक्ती जर चांगलं काम करते म्हणजेच पत्रकारितामध्ये उत्कृष्ट काम करते तर पत्रकारांना हा पुरस्कार दिला जातो म्हणून आपला पर्याय कुठला करेक्ट आहे इथे ए पत्रकारिता पुढील प्रश्नाकडे जाऊयात आपण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये दृष्टी असलेल्या दुरुष्ट म्हणजे ब्लाइंड व्होटर्स अंधलिपीमधील पहिली मतपत्रिका सादर केली गेली तर कुठल्या राज्यामध्ये दृष्टीदोष असलेल्या वोटर लोकांसाठी अंधलिपीमधील पहिली मतपत्रिका सादर करण्यात आली परत आपल्याकडे मिझोरम हरियाणा मेघालय आणि केरळ तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा मेघालय राज्यामध्ये पहिली मतपत्रिका सादर करण्यात आली किंवा पहिली मतपत्रिका तिथे जाहीर करण्यात आली कोणासाठी ब्लाइंड साठी म्हणजे दृष्टी दोष असलेल्या मतदारांसाठी तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण वीस प्रश्न बघितले आहेत तर डेली तुम्ही हे व्हिडिओ बघत जा जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होत जाईल डेली आपण या चॅनलवर सामान्य ज्ञानाचे मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका किंवा मागील वर्षी आलेले प्रश्न आपण टाकत असतो तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा त्या शेजारी बेलचे बटन देखील दाबा जेणेकरून तुम्हाला तुमच्याकडून कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही कुठलाही अपडेट मिस होणार नाही सर्वांनी काय करायचंय टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे तिथे आपले डेली क्विज चालतात तिथे डिस्कशन होतात तुम्हाला काही कुठल्या क्वेश्चन मध्ये अडचण असेल तर तुम्ही तिथे क्वेश्चन विचारू शकता ठीक आहे त्यामुळे सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही फायदा होईल आणि तुम्हाला कुठल्या क्वेश्चनमध्ये अडचण असेल किंवा तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजेत तर तुम्ही ते कमेंट करून सांगू शकतात तर सर्वांनी कमेंट पण करायचे आहेत की कुठल्या टॉपिक वर व्हिडिओ पाहिजेत आणि हा विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट राहिली जे पण फ्री टेस्ट सिरीज कॅम्पेनचे विनर्स आहेत तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी कॉन्टॅक्ट करायचे आहे कुठल्या नंबरला नाईन वन वन टू फोर डबल झिरो एट नाईन फोर या नंबरला कॉन्टॅक्ट करायचे व्हॉट्सअपला आपले नाव मोबाईल नंबर ईमेल आयडी शेअर करायचे जेणेकरून त्यांना फ्री टेट्स या पुरवण्यात येतील तर विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये